तुम्ही काय सांगाल, अजेंड्यावरचे महत्त्वाचे मुद्दे काय असतील, प्रकल्प असतील, धारावीचा पुनर्विकास असेल, कुठले मुद्दे महत्त्वाचे असतील? धारावीचा पुनर्विकास आहे ना, तो म्हणजे ती आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी वगैरे, आणि धारावीच्या विकासाच्या संदर्भात पुनर्विकास व्हायला पाहिजे याच्यात कोणाचंच दुमत नसणार. परंतु काँग्रेसने जी भूमिका घेऊन आता त्याच्यामध्ये अडाणींना मुंबई अंदर नेण्याचे आरोप सुरू केलेत, आदित्य ठाकरेंनी देखील ते आरोप सुरू केलेत. परंतु भारतीय जनता पक्षाचा हा इतिहास राहिलेला आहे की ते जिथे जिथे सत्तेवर जातात, ज्या ज्या राज्यात, तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रोजेक्ट सुरू करतात की जे दिसतात, दृश्य स्वरूपात त्याचे परिणाम दिसतात. आणि ते आपण हे आत्तापर्यंत चारी पाची मोठे प्रोजेक्ट जे आपण उल्लेख करतो, म्हणजे सगळेच करतात, ते परत मी नामोल्लेख करत नाही कारण त्यांनी विस्तार वाढेल उगाच. त्यामुळे विकास हाच अजेंडा भाजपचा असेल आणि त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप हे काँग्रेस किंवा उद्धव सेनेकडनं केले जातील. पण मृणालताई म्हणलं तसं, मुंबईकरांचं राहणीमान सुधारते का? कारण मुंबई हे शहर इतर कुठल्याही शहराशी तुलना होणार नाही असं शहर आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स येत आहेत, त्याच्यानंतर मुंबईकडे येणारे लोंढे वाढत आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये मुंबई तगून राहिली हे खूप आहे. राहणीमान सुधारणार का, मुंबईच्या लोकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढणार का, त्यांचं जगणं सुलभ होणार का आणि आणखीन चांगलं होणार का, मेट्रोमुळे निश्चितपणे लोकलवरचा ताण कमी होईल कारण लोकल ही लाईफलाईन आहे, परंतु ह्या सगळ्या विषयांसह ओव्हरऑल राहणीमान सुधारणार का, हाच खरा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं या निवडणुकींना मिळतील असं मला वाटतं. पूर्णतः लोकांच्या मनामध्ये उत्सुकता असणारा प्रश्न म्हणजे वरळीमधून आदित्य आणि माहीममधून